ऑफ द मॅच. त्याआधी मी सर्वांना विनंती करतो, टीम मोहपाडा, त्यानंतर बाकी सर्व संघ, आपण या सगळे या मुख्य व्यासपीठाच्या समोर बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. चला ज्ञानेश्वरजी वाघचौरे साहेब, आपण या सगळेच आता या विभागातील आपले ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना सुरेश पवार आपण सुद्धा यायचं आहे. समीर कातकरी जी आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती. समीर जी वैजनाथचे, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. तब्बल 6 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला अंतिम 6 मध्ये आपण पाहिले होते. चला सगळ्यात प्रथम आपण जाऊया अंतिम सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, फायनलच्या मॅचचा हिरो. खरं तर या मॅचचं अतिरिक्त दडपण असतं आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु एक अती झुंज ज्या बॅट्समनने दिली 28 धावा बनवण्यासाठी, तो प्रशांत ठरलाय फायनलच्या मॅचचा हिरो. आपण यायचं आहे आणि आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण फायनलच्या मॅचचं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक द्या. आणि सतत मात्र 6 दिवस आपले डोळ्याचे पारण करून ज्यांनी पंचाची भूमिका पार केली त्यांचं इथं पहिले सहर्ष स्वागत करावं. त्याआधी पंचांचा मोबाईल हरवलाय, जर कोणाला सापडला असेल तर कृपया आपण एक माणुसकीचं प्रदर्शन दाखवून ते मोबाईल कृपया इथे परत करायचा आहे. एक मोबाईल फोन हरवलाय, मला असं वाटतंय चिंच कमलाचे कोण पाठीराखे आहे त्यांचा तो फोन हरवलाय. ज्यांना सापडेल त्यांनी कृपया माणुसकी या नात्याने तो फोन त्यांना परत करा, आपण सगळे एकच आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम आपण संजय वाघमारे यांचं स्वागत करणार आहोत. आपण त्यांना 6 रात्रीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं. संजयजी वाघमारे आपण यायचंय, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खर तर 6 रात्र अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून या क्रिकेटचे सर्व नियम आपणापर्यंत पोहोचवले ते संजय वाघमारे यांना आपण या ठिकाणी सर्वप्रथम सन्मानित करूया. त्याचबरोबर सर सुनील मुकणे आपण सुद्धा यायचं आहे. सर सुनील मुकणे ऑफिशियल पंच होते, त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आपण यायचं आहे. Thank you.
सुनील मुकणे यायचा आहे आपण ऑफिशियल पंच होते गेल्या सहाही रात्रीमध्ये. चला तर आपण आता पारितोषिकांकडे जाऊया. या स्पर्धेमध्ये तब्बल 6 पारितोषिके होती आणि 3 वैयक्तिक पारितोषिके होती. तर सर्वप्रथम आपण सांघिक पारितोषिकाकडे जाऊया. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं ते पारितोषिक देण्यासाठी मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो ज्ञानेश्वर वाघचौरे साहेब. आपण यायचं आहे चला डीजे आरडीए ब्रदर्स जा. आपण आपलं सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाते खूप चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टम क्लिअरिटी त्यानंतर कॉमेंटेटरचा आवाज अगदी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं खूप महत्त्वाचं कार्य. त्यानंतर KTC लाईव्हचे प्रोप्रायटर्स अजिंक्य पवार यांनासुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातं यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांनी घर बसून आपण सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकला. त्यानंतर मैदानामध्ये पंचांनी घेतलेला प्रत्येक रिव्ह्यू DRS अगदी दूधचा दूध आणि पाण्याचं पाणी ज्यांनी करायचं काम केलं ते अजिंक्य पवार सर. KTC लाईव्हची संपूर्ण टीम, 2 कॅमेरेमॅन, त्यानंतर आमचे टेक्निकल स्कोरर, अजिंक्य पवार सर आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जात आहे. चला तर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक जातोय टीम वैजनाथ आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो संजयजी वाघचौरे साहेब. आपण यायचंय आपल्या शुभास्य. आपण टीम वैजनाथ यांना ही चमचमची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. मित्रांनो आचारसंहिता असल्यामुळे कोणत्याच ट्रॉफीवरती स्टिकर आलेले नाहीयेत. तर हे स्टिकर आयोजक सांगतात की आज रात्री तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. टीम वैजनाथ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. चला त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो आता राजेश सर यांना विनंती करतो की आपण यायचंय आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यायचं आहे. टीम गौर कामत या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. त्यांना ही चमचमती 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आहे त्याचबरोबर कॅश प्राईज दिलं जात आहे. त्यांना आपण हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. 5व्या रात्रीमध्ये ज्यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर हाहाकार माजवला होता तो टीम गौर कामत या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती आलेला आहे.
या संघाला ही चमचमती ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर एस ए बिलवले या संघाला विनंती करेन की आपण आपला स्क्वॉड घेऊन यायचे. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय एस ए बिलवले. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो. मयूर वाघचौरे आपण यायचे, आपल्या शुभास ते पारितोषिक द्यायचं आहे एस ए बिलवले या संघाला. चला अक्षय यांच्या शुभास ते पारितोषिक दिलं जात आहे. एस ए भिलवले या संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची आम्हाला चौथ्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. तमाम क्रीडा रसिकांचं मन जिंकण्याचं त्यांनी काम केलं. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ आणि चौथ्या क्रमांकाचं हे पारितोषिक. त्यानंतर चिंच कांबळा संघ यांना विनंती करतो की आपण आपला स्क्वॉड घेऊन यायचे. तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक सुनील मुकळे अँड टीम. हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती आता विनंती करतो. पुन्हा एकदा वाघचौरे संजयजी वाघचौरे साहेब आपण या, आपल्या शुभास्ते पारितोषिक दिलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे चमचमती ट्रॉफी. आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीमध्ये ज्यांनी खरं तर या मैदानामध्ये एक वेगळंच भयानक प्रदर्शन दिलं होतं तो टीम चिंच कांबळा या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. टीम चिंच कांबळा या संघ या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना ही चमचमती ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते. आणि त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे. खरं तर वैयक्तिक पारितोषिके खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला. प्लेयर ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक रेफ्रिजरेटर आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅनसाठी एक आकर्षक ट्रॉफी आहे. चला आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॉलरसाठी पारितोषिकं देणार आहोत. बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आजच्या अंतिम रात्रीमध्ये ज्यांचं आपल्याला चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं तो लोबेवाडी संघाचा करण ठरतोय बेस्ट बॉलर. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो डी जे आर डी ए ब्रदर्सचे प्रोप्रायटर दीक्षक गायकवाड यांना की आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे बेस्ट बॉलर. टीम लोबेवाडी संघाचा गोलंदाज करण ज्याच्या माध्यमातून आपण आजच्या रात्रीमध्ये तब्बल 7 विकेट पाहिले तो करण ठरतो या मॅचचा या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. त्याचबरोबर सुनील मुकणे यांचे सुद्धा 7 विकेट होते, अगदी बरोबरी दोघांची झाली. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेच्या बेस्ट बॅट्समॅनकडे. बेस्ट बॅट्समॅनच्या रेसमध्ये सुद्धा आम्हाला 2 खेळाडू अग्रेसर होताना पाहायला मिळाले. परंतु तब्बल 95 धावा ज्याच्या बॅटमधून आम्हाला या तिसऱ्या रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला तो टीम आकाश स्मृती मोहपाडा या संघाचा शुभम माळी ठरतो या स्पर्धेमध्ये. शुभम नाईक ठरतो या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो संजयजी वाघचौरे साहेब आपण यायचे, आपल्या शुभास हे पारितोषिक दिलं जात आहे. बेस्ट बॅट्समन शुभम नाईक.
तब्बल 95 धावा आपण त्याच्या बॅटमधून पाहिल्या. तो मोहपाळा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू शुभम ठरतोय बेस्ट बॅट्समन. त्यानंतर जाऊया आपण दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. आजच्या रात्रीमध्ये खरं तर येऊन या मैदानामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन ज्यांचं आपल्याला पाहायला मिळालं तो टीम लोबेवाडी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावरती आपल्याला येताना पाहायला मिळाला. त्यांना विनंती असेल की कॅप्टन आणि संघ यायचा आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो आता आमच्या KTCचे बंटी सर यांना आणि अजिंक्य पवार यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सन्मानित करायचं आहे. डॅशिंग KTCचे प्रोप्रायटर आहेत अजिंक्य पवार. यांच्या टीम लोभेची वाडी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर या स्पर्धेतला प्लेअर ऑफ द सिरीज खरं तर सर्वांचं लक्ष राहून राहिलं असेल की प्लेअर ऑफ द सिरीज हे चमचमत आकर्षक रेफ्रिजरेटर कोणत्या संघाच्या खेळाडूकडे जाणार. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेचं आणि हे पारितोषिक जातोय तर ते पारितोषिक देण्यासाठी सर्वप्रथम मी आयोजकांना विनंती करतो की आता आपण पुढे यायचं आहे ते पारितोषिक खाली घ्यायचं आहे. तिथे बॅटिंग करत असताना तब्बल 108 धावा ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिल्या आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 7 विकेट ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो टीम चिंच कामला या संघाचा यंगस्टर अष्टपैलू खेळाडू ज्याची तुफानी मैदानामध्ये आली होती तो सर सुनील मुकणे ठरतो या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांना विनंती असेल की जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याला सन्मानित करायचं आहे. रेफ्रिजरेटर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषिक देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आणि त्यानंतर आपण जाऊया प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो पुन्हा एकदा आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी सुफूर्त करायचा आहे. आणि हे पारितोषिक जातोय स्वर्गीय आकाश स्मृती मोहपाडा संघ या संघाच्या संपूर्ण स्क्वॉडला विनंती असेल की आपण यायचं आहे आणि या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट ट्रॉफीवरती आपण आपला मान सन्मान आपला हक्क मिळवलाय त्यामुळे यायचं आहे आणि आपलं हे पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. मोहपाडा संघ या स्पर्धेमध्ये ठरतोय चॅम्पियन. चॅम्पियन संघ विनंती असेल की आपण यायचं आहे संपूर्ण या आकर्षक ट्रॉफीवरती खरं तर त्यांनी आपलं नाव कोरलंय. संपूर्ण आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. आयोजक आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. टीम मोहपाडा या ठिकाणी चॅम्पियन संघ ठरतोय.